हॅलो, नमस्कार. सगळे कसे आहात? बरे आहात ना? हसताय ना? हसा कच वया, कोरोना असलो तरी हसा वया. आज आम्ही, मी आणि प्रभू, नरेंद्र प्रभू, आज मालवणी मेजवानी घेऊन येतो. तर त्याची ही आता ही सुरुवात करूया. जरी माझं माझा गाव, मी मालवणीत नाही बोलणार, मराठीतच बोलतो. आता माझा गाव कोकण, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं कुपोडे गाव माझं. जरी मी म्हणत असलो की लडाख हे माझं दुसरं घर आहे किंवा सेकंड होम आहे, तरी सुद्धा माझं मूळ गाव जे आहे ते कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि आज सिंधुदुर्ग जिल्हा कित्येक वर्षापासून खरं तर आम्ही उपेक्षित राहिलेलं आहे टुरिझम पॉइंटने, आणि तोच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तसा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, पण अजून जास्त प्रमाणात पोहोचायचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न. आज माझ्याबरोबर नरेंद्र प्रभू असणार आहेत. नरेंद्र प्रभूंची सगळ्यांना आहे. नरेंद्र प्रभूंनी लडाख प्रवास सुरू आहे आणि हे प्रवासी तिसरं पुस्तक आता पूर्ण झालंय, अराउंड आर्टिक नावचं. आणि त्याचबरोबर जे आता मी लिहितोय ते पुस्तकाच्या पुस्तकी संस्कार करायचं काम किंवा प्रभूच करणार शेवटी. तर असे हे प्रभू, प्रभूंची माझी ओळख पहिली लडाखला 2007 मध्ये पहिल्यांदा लडाखला आले ऍज अ टुरिस्ट म्हणून, आणि त्यानंतर मग इशा टूर्सचा एक भाग झाले. आज ते आमच्या फॅमिलीचा एक भाग आहेत. आणि कोकण आम्ही दोघांनी मिळून खूप एक्सप्लोअर केलंय, आणि त्यामुळेच आम्ही आज, आणि आम्ही दोघेही मूळचे कोकणातले, त्यामुळे आज कोकण आम्ही. तर आता याच्यानंतर कोकण म्हटलं की कोकण कोकणमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आहे आहेत हिल स्टेशन आहे, तिथले मासे फेमस आहेत सगळ्यांसाठी, सगळ्यांना माहीत असलेले आंबे फेमस आहेत. बरं, आणखीन एक महत्वाचा जो भाग आहे जो तिथल्या मातीची माणसं, ती माणसं इरसल माणसं आणि चांगली जशी कोकणची माणसं साधी भोळी म्हणतात काळजा त्यांच्या भरली शहाळी, ते खऱ्या अर्थाने तसंच आहे. कारण या कोकणामध्ये जर तुम्ही कुठल्याही घरामध्ये गेलात, कुठल्याही गरीबातल्या गरीब माणसाकडे गेलात आणि पाहुणे म्हणून गेलात, तर तुम्हाला ते सागोती वडे म्हणजे कोंबडी वडे खाव्या घातल्याशिवाय त्यांचा पाहुणचार पूर्ण होत नाही अशी कोकणी माणसं. पण त्याच्यामध्ये इरसाल पण खूप आहेत. तर त्या इरसाल नमुने जर प्रभू मला नेहमी म्हणतात की पु ल देशपांडे पुढे म्हणजे सिंधुदुर्गात आले असते, तर आज आपल्याला अनेक व्यक्तींनी वल्लीमध्ये अनेक गोष्टी ऍड झाल्या असत्या आणि आपल्याला अनेक व्यक्ती बघायला मिळाल्या असत्या. तर त्याचं छोटस वाचन हर्षदा प्रभू आपल्या समोर करणार आहेत. हे प्रवासी गीत माझ्या या पुस्तकामध्ये प्रभूंनी एक खूप छान संवाद लिहिलेला आहे, एका मालवणीतून संवाद लिहिलेला आहे, आणि तो संवाद आपल्याला हर्षदा प्रभू ऐकवणार आहे. नमस्कार. प्रवीण किंदरकरची तिथे खूप मोठी हापूस आंब्यांच्या कलमांची बाग होती, आणि त्यात आता सहसा न दिसणारा कोळंब्याने शेत तळ्यामधून पाणी उपसण्याचा प्रकार तेव्हा होता. ते पाणी बागायतीसाठीच असायचे. त्या दिवशी गावात मनसोक्त हुंदडल्यावर आणि मनसोक्त आंबे खाल्ल्यानंतर आम्ही त्या शेत तळ्यात पोहायला उतरलो. इथे प्रत्येक जण आपलं कसब दाखवण्यात मग्न असायचा. त्याची मजा घेत असताना पोहता पोहता माझा हात गळ्याकडे गेला आणि गळ्यातली सोनसाखळी गळ्यात नव्हती. तक्षणी माहीचा चेहरा मला आठवला. सोनसाखळी हरवणं परवडणारं नव्हतं. ती या शेततळ्यातच पडली असणार. आता काय करायचं? त्या मित्राला संकटात टाकल्यासारखं होणार होत, पण इलाज नव्हता. सोनसाखळी हरवल्याचं त्याला सांगितलं. मे महिना असला तरी त्या तळ्यात भरपूर पाणी होत. त्याने पुन्हा पुन्हा तळ्यात उतरून डुबकी मारून ती शोधण्याचा प्रयत्न केला, पण हाती काही लागलं नाही. जेवल्यावर बघू म्हणून आम्ही तिथून निघालो आणि ती सोनसाखळी शोधायचा संध्याकाळचा कार्यक्रम नक्की झाला. प्रवासात अनेक वेळा वस्तू हरवतात तेव्हा मला या प्रसंगाची हटकून आठवण येते. आता ते शेततळ रिकाम केल्याशिवाय ती सोनसाखळी सापडणार नव्हती. मुळात ती तिथेच पडली की अन्य कुठे अशी मालवणी शंका अनेकांनी काढली.
गावातल्या रिकाम्या मंडळींसाठी ती पर्वणी आणि संध्याकाळच्या चहाची सोय होती. माझा विरस आता त्रिगुणित झाला होता. म्हणजे माझ्यामुळे मित्राला त्रास, सोन साखळी हरवल्याचं दुःख आणि माईचा होणारा त्रागा, तळ्यावर कोंब आणि वीज पंप अशी पाणी उपसण्याची साधनं होती. पण या पाणी एका पंपा गायकाचा नाही, या सल्ल्यावर हुकूम पाणी उपसण्याकरता गावातून दुसरा डिझेलवरचा पंप मागवला गेला. त्या पंप मागवण्याच्या निरोपाबरोबरच ही बातमी सुद्धा गावभर पसरली. विहिरीजवळ पंप पोहोचायच्या आत आमंत्रणाविना मंडळी जमा व्हायला लागली. त्या दिवशी बहुधा गावातला पार ओस पडला असावा. कोणाची चेन बावीत पडली बा? पाहुण्याची. पाहुणं कोणाकडे इल्लो? मुंबईचं दिसता. पैसा दिला बाबा? मला थेट प्रश्न. खुपवड्यासून बरच लांबसून येऊन पाहुण बोवाळ केल्यान. अशी कशी टाकल्यान? नाही, बावीत पेवत होते. अरे मेल्यानो, बावीत कसले पेवतात? तकडे समुद्रात जाऊन पेव मरे, म्हणजे कटकट नाही. असा काय झाला चेन सांडली तर शोधूक नको. आता पंपाची कसली वाट बघतास? पाणी काढलास तरी चिखल कसं काढतलास? आणि चिखलात गावली तर बरी. कुठलाही निमंत्रण न देता किंवा सल्ला विचारलेला नसताना हा इसम दगडावर बसून सल्ला देत होता आणि उलट तपासणी घेत होता. निगीतलं पाणी आटवल्यावर उरणारा चिखल मनोमन ढवळून ती चेन मिळणार नाही असं भविष्यही सांगून तो मोकळा झाला होता. बाजूच्या माणसाकडून बिडी मागून ती शिजवली आणि पुन्हा सरबत तिला सुरुवात झाली. पंप कोणाचं मागवलं? बाबल्याचं. डिझेल हाडू सांगलं मा? माझं अवसान गळवायलाच जणू हा आलाय. नको ती चेन असं मला झालं होतं. पण तिथल्या लोकांना ते त्या इसवाचं बोलणं रोजच असावं. एवढ्यात चार पाच मंडळी आमच्या दिशेने येताना दिसली. तो पाहुणा डिझेल पंप जोडला गेला, पाणी उपसायला सुरुवात झाली. पाणी दोन पंपांका ऐकत आला, तिसरो नाही मलागाचो, नाहीतर उभ्या दांड्यात जाऊचा लागतला. त्रयस्थाने शंका आणि तिच्यावरचा उपाय एका वाक्यात सांगून टाकला आणि मघाशी अर्धी सोडून कानाला लावलेली विडी पुन्हा शिरगवली. आबा गप बशी आता, कुणीतरी वैतागली. मी गप रवान, चैन गावतली जरा बसाय गप. आमका काय? ब्रह्मदेवाने अशी ईर्षाल माणसं आमच्या कोकणात निर्माण केली आहेत ना, ही सांगता सोय नाही. ती चेन आता कुठे आहे ते माहित नाही, पण हा माणूस विसरता येत नाही. दोन तासांनी पाणी आटलं, चिखल दिसायला लागला. मग तळ्यात खाली उतरून सोन साखळी शोधायला सुरुवात झाली. तळ्यातले सावे मासे, पाणधणस अशी मंडळी अचानक झालेल्या या हल्ल्याने जरा पावसाळे. मी, माझा मित्र आणि त्याचे असे चिखलाला सरावलेले साथीदार सोन साखळीचा शोध घेत होते. शेवटी ती सापडली. चेन सापडली. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं संकट दूर झालं म्हणून प्रवीणने अत्यानंदाने मला त्या चिखलातच उचलून घेतलं आणि त्या गडबडीत पुन्हा लॉकेट खाली चिखलात अंतरण पावलं. पुन्हा शोध सुरू झाला. आता काय हरवला? वरून प्रश्न आला, तुझी इडी. आता लॉकेटचा बळी देण्याचं ठरवून मी तो व्याप थांबवला. मग त्यावर बराच खल झाला. ही चेन तरी मिळाली, आणखी किती वेळा किती जणांच्या वस्तू हरवल्या आणि मग काय काय झालं त्याचे किस्से एकमेकाला सांगत मंडळींची पांगापांग झाली. चेन मिळाली, पण तिच्या सोबत असलेलं लॉकेट अजून विहिरीतच आहे तेही शोधूया असं प्रवीण म्हणत होता. पण आता मी त्याला नकार दिला होता. याच प्रसंगाच दुसरं आख्यान लावायची माझी तयारी नव्हती. धन्यवाद. हे प्रवासी गीत माझे या पुस्तकातलं हे छोटस प्रकरण आहे. आता नरेंद्र प्रभू यांच्याकडून पुढच्या गप्पा ऐकूया. धन्यवाद. नमस्कार. कोकणातली ईर्षाल माणसं असं फक्त पुस्तक लिहायला गेलं तर अनेक गोष्टी लिहिता येतील. आत्ता आत्मराम सरांनी सांगितलं की पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक आहे, पण ते जर त्यांची सासरवाड रत्नागिरीला होती, ती जर कुडाळ किंवा सावंतवाडीला असती
तर मग त्यांनी वल्ली आणि वल्ली असंच लिहित राहावं लागलं असतं त्यांना, एवढे लोक आहेत. या पुस्तकात सुद्धा आम्ही हे एका मालवणी आपल्या बरोबर घडलेला प्रसंग हा सांगितलेला आहे. पण असे अनेक अनेक गोष्टी, अशा अनेक प्रसंग दररोज घडत असतात आणि ते अशा सांगता येतील पण त्याला काय अंत राहणार नाही. तर या पुस्तकात न सांगितलेल्या काही गोष्टी मी सांगतो की जे जेव्हा आम्ही सिंधुदुर्गची सहल करायला, त्याच्याबद्दल आता आत्माराम सर सांगतील नंतर, पण सिंधुदुर्गची जेव्हा सहल करायची सहसा आम्ही ठरवलं आणि सात किंवा आठ साली आम्ही जेव्हा कोकणात गेलो तेव्हा अनेक गोष्टी अशा घडायच्या की आपण म्हणजे याच्यात काय करायचं किंवा खूप मजेशीर असायचं ते प्रसंग. तर असंच एकदा आम्ही कुणकेश्वर पर्यंत पोहोचलो होतो, कुणकेश्वरचं दर्शन झालं, सगळं संपलं आणि आता आम्हाला मालवणला जायचं होतं जेवायला. संध्याकाळी सूर्य मावळून गेला होता आणि अशी काळोख होत असताना त्या एका खडकाळ रस्त्यावर आमची गाडी बंद पडली. आता ती गाडी बंद पडल्यानंतर ती गाडी सुरू करण्याचं काम ते करत होते, आम्ही थांबलो होतो. पण मग नंतर लगेच माझ्या लक्षात आलं की आपण कळवलं पाहिजे जेव्हा जिथे आपण जेवायला जाणार आहोत मालवणला, तर त्या खानावळीला कळवूया की आपण, आम्हाला थोडा उशीर होतोय सांगितलं. मग आत्मारामने त्यांना फोन केला आणि सांगितलं की असं असं आमची गाडी बंद पडली, आम्हाला एक आणखीन तासभर वेळ लागेल आणि त्याच्यानंतर आम्ही फोन करतो, आम्ही निघतो आम्ही, पण आम्ही नक्की येतोय. तर ते म्हणे समोरून म्हणाले येऊ नका. अरे येऊ नका तर जेवणार कुठे? तर त्यांना म्हणाले आमचं जेवणाची सोय काय होणार? ते म्हणाले ते तुमची तुम्ही बघा, आम्हाला तुम्ही इतक्या उशिरा येणार तर आमचे माणूस झोपणार कधी? आमचे माणूस झोपतले कधी? आणि उद्या सकाळी परत आमचं उठून काम करूचं असतं, तुमचा या सगळ्या वेळी रेला तर मिळतं. पण न राहून आत्मारामने विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला जेवण नाही देणार बरोबर आहे, पण ते एवढं जेवण आमचं बनवलंय ना. होईत तर म्हणालं त्या बनवलं, मग करतलात काय त्याचा? म्हणा आम्ही त्याचा काय करू, तुमचा किती आहे, तुम्ही यायचा नाही. ते म्हणा आम्ही म्हटलं अरे तुम्ही बाहेर आणून ते ठेवा, आम्ही वाढून घेतो, तुम्ही काय सर्व्हिस देऊ नका, आम्ही करून घेतो. नाही नाही म्हणाल ता काय नाही, तुम्ही येऊ नका बघूया. आता हे झाल्यानंतर आता आम्ही काय करणार? मग आमचा ते आता त्याची ओळख कशी झाली किंवा काय हे सांगितलं, संजय सांगितलं जाईल. तर संजय मोणकर म्हणून आमचा मित्र तिथे होता, म्हणजे तो गावचाच तिथला आहे. आणि त्याला फोन केला आत्माराम काका सरांनी की उद्या दुसऱ्या दिवशी आम्हाला तो ओडी आणि हे देणार होता. त्याला विचारलं की बाबा असं असं आहे, तू कुठे आहेस? तो आपल्या घरी होता. तर आमचं असं असा आम्ही आपण जे इकडे जेवायचं ठरवलं होतं त्या खानावळीत, त्याने नाही म्हटलंय आता एवढ्या सगळ्या लोकांना जेवण द्यायचं आहे ते काय करायचं? तो म्हणाला इतक्याच माझ्यावर सोडा. पण त्यांना विचारत होतो आम्ही तू काय करतो का किती तुमचा, म्हणजे हा बाणा आहे. आणि त्यांनी सगळंच्या सगळं ते शिवधनुष्य एवढ्या उशिरा काही कारण नसताना आपल्या अंगावर घेतलं. आणि तो म्हणाला मग आम्ही निघालो एक तासाभराने, भेटलो मालवणला एका तिच्यावर असं पिंपळ आहे, त्या पिंपळाच्या खाली हा उभा होता आणि त्याने बघितलं ही गाडी येते, त्याने नेमकं हेरलं हीच गाडी, याच गाडीने लोक असणार, तो पुढे येईल असा हात दाखवला. आणि गाडी थांबवायला आम्ही सांगितली, तो गाडीत चढला, त्याने पुढे घेऊन गेला आणि जेवणाची त्याने एक बंद असलेली बंद झालेली खानावळ उघडायला लावली आणि तिथे मस्तपैकी अगदी ताजे मासे आणि असं खूप अप्रतिम जेवण असं पण आठवत होते. तर असं ते आम्हाला दिलं. आता हा संजय मोणकर कोण आहे? तर जेव्हा याच्याबद्दल आत्माराम त्याची ही ओळख किंवा तिथे याची या गोष्टी सांगतीलच, पण या माणसाने या माणसाकडे अतिशय दुर्दम्य आशावाद, जिद्द आणि हे सगळं आहे. मालवणी माणसाची नेहमी हिंदी उडवली जाते की हे लोक असे आहेत म्हणून, पण याने त्या दुसऱ्या एका खानावळ मल्याने आम्हाला नकार दिला असला तरी याने आयत्या वेळी मदत करून ते सगळं जेवण झालं तेव्हा त्यावेळी आणि सगळी सगळ्या गोष्टी मिळाल्या. तर एकदा या संजय मोणकर कडे चतुर्थीला आम्ही गेलो होतो आत्माराम आणि मी, घरी पोहोचलो होतो, विचारलं तसले तर तो बाजूच्या खोलीमध्ये आहे म्हणून काम करतोय. बघायला गेलो तर तो काम करत होता, म्हणजे सगळी वाळू त्याच्या घरात शिरली होती ती काढत होता. ती शिरलेली वाळू आणि म्हटलं अरे हे काय, ही कशी वाळू काय भरली? तर तो म्हणाला नाही ती दर्यान भरली, म्हणजे समुद्रातून वाळू आली. तो त्याचा काम करतो, आपण आपला काम करू गया असं म्हटलं आणि ते कोरट तिथे ठेवलं आणि आम्हाला आला आणि गणपतीकडे समोर आला. आणि काय असा ह्या काम ह्या करूकच होया, फुकट जेव घालणारे दोन आऊस आणि बापूस
हो पण घालूच नाही असं म्हणून त्याने त्या गणपतीकडे बोट दाखवलं तर म्हणाला हो गणपती हो पण घालूच नाही जेव तेव्हा काम करू काय असा हा संजय. याची आणखीन एक गोष्ट म्हणजे याचा एक हात नाही आहे त्याला तो लोखंडी शिगा घेऊन जात असताना त्या वरच्या तारांना लाईटच्या चालू इलेक्ट्रिसिटी असलेल्या तारांना तो ती टच झाली आणि त्याच्यात त्याला शॉक बसला प्रचंड त्रास झाला. चार लोक होते चारापैकी तिघे जण पैसे असल्यामुळे पणजीला गेले आणि त्यांचं ते रिकवर झालं याचा हात वाचू शकला नाही याच्याकडे पैसे नव्हते म्हणून तो घरी राहील आणि त्याचा हात तो कापावा लागला आणि एक हात असताना त्याने जे काय पराक्रम केले ते सगळे आत्मनम सांगतील त्याची जशी ओळख आहे. तर हा आहे संजय. तसंच आम्ही त्या आता रात्री जेवलो एका हॉटेलमध्ये जाऊन राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आंघोळ करायची होती तेव्हा बघितलं तर लोक सगळे आले हॉटेल रूम मधून म्हणाले की अरे एकच टॉवेल आहे कसं हे करणार कारण ट्विन शेअरिंग मध्ये जरी आपण दिलेली असली तरी मित्र असतात कोण वेगवेगळे लोक असतात त्या दोघं एकच टॉवेल कसा वापरणार असा प्रश्न पडला तर आम्ही त्या मॅनेजरकडे गेलो म्हटलं हो एकच टॉवेल आहे हा म्हणाले हो एकच टॉवेल मग म्हटलं दुसरा टॉवेल द्या त्या म्हणाले असं करा मालवणातल्या सगळ्या हॉटेलात जावा आणि दोन हॉटेल दोन जर टॉवेल खाय गावले तर माका सांगा मग आम्ही देतो म्हटलं असं नाही चालणार आमच्या लोकांना टॉवेल द्या तर मग लक्षात आलं की त्यांना सांगितलं की बघा तुमच्याकडे टॉवेल आहेत का तर तो म्हणाला टॉवेल असत पण देऊचे नाही म्हणाले म्हटलं ते टॉवेल आज द्या आम्ही तुम्हाला त्याचे लॉन्ड्रीचे पैसे देऊ आणि या बोलीवर त्यांनी तो टॉवेल घेतला टॉवेल सगळ्यांना दिले अशी म्हणजे हॉटेलमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आहे किंवा त्या माणसांचे मालवणी लोकांचे तिथल्या तिथल्या प्रत्येक एक एक ते हॉटेल म्हणजे संस्था नसल्यासारखा प्रकार तेव्हा होता आणि लोक त्यांची स्वतंत्र स्वतःची एक एक घटना असायची त्याने ठरवलेल्या गोष्टीच ते करणार. तसेच आम्ही आंबोलीला गेलो एका दिवशी संध्याकाळी आम्हाला 12 रूम पाहिजे होते आम्ही बघितलं तर त्याला विचारलं रूम आहेत का तर म्हणाला असं तर 12 रूम बघून घेतले सगळं झालं आणि त्याला म्हटलं किती म्हणजे रेट काय कारण आयत्या वेळी आम्हाला तिथे पाहिजे होतं तर त्याने तिकडे चिकटवलेलं होतं डबल याला रूम बेडला एवढं असे रेट सगळे लावलेले होते ते रेट्स बघितले आणि त्याला त्यांनी हे सांगितले म्हणजे हे रेट झाले हे लोकांसाठी वॉकिंग येणार आहे आम्हाला आमची टूर कंपनी आहे आम्हाला 12 रूम्स एका वेळी पाहिजेत तर तुम्ही म्हणजे काही कन्सेशन द्या असं सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं थांबा म्हणून मला वाटलं कोणताही दुसरा माणूस येणार आहे हा माणूस खाली वाकला त्याने ढवळाढवळ केली एक रजिस्टर काढला आणि त्या रजिस्टरवर एका एंट्रीवर बोट ठेवून मला म्हणाला ही हे बघितलं तर म्हटलं हे काय आकडा वाचा म्हणाले मी आकडा वाचला तर म्हणाले हे इतक्या व्याज भरतो आम्ही महिन्यात तर म्हटलं मग बरोबर आहे ना मग ते इतक्या कर्ज घेऊन याकडून ह्या उभारला इतक्या व्याज भरतो आमचा काय कन्सेशन देऊ मिळायचा नाही म्हटलं ठीक आहे पण थोडं काहीतरी करा सगळाचा सगळा व्याज आमच्याच कडून घेत आलात काय म्हटलं तर त्याच्यावर तो थोडा निरुत्तर झाला पण तरी पण त्यांनी केलं नाही म्हणजे हा ह्या गोष्टी अनेक आहेत त्यांचा मजा आहे ह्या व्यवसायाच्या गोष्टी झाल्या बाहेरच्या झाल्या पण मी आणि आत्मनम दोघे आम्ही मालवणी आहोत मी तुम्हाला आत्मनमची परमिशन घेऊन एक गोष्ट सांगतो. आत्ता आम्ही चतुर्थीला गेलो होतो आत्मनमच्या घरी मालव गणपती होता आणि प्रचंड पाऊस यावर्षी प्रचंड पाऊस गेल्या वर्षी पडत होता त्या पावसात आम्ही त्या ओसरीवर बसलो होतो आणि त्या पावसाचा आनंद घेत होतो तर प्रत्येक तिकडे प्रत्येक जण न बोलवता गणपती बघायला येतात अशी पद्धत आहे कोणी कोणाच्या घरी जातो 24-12 तास उघडं असतं ते घर तर ते असं एक 2-4 दिवस आले आणि प्रत्येक जण म्हणतो किती पाऊस पडता तर ते आम्ही ऐकून पण कंटाळ आणि नंतर एक जण आला आणि त्याला तो म्हणाला किती पाऊस पडता काय आता विचारू नको रे बाबा म्हटलं काय झालं काय बाळा बोलणार नाही म्हणा बोलणार काय पावसाळ्यात पाऊस नाही तर काय पडणार आहे म्हणा ओ पण इतको ते म्हणा त्याचे लगेच लक्षात आलं तिथे त्यांनी आपल्या फॅनचा रेग्युलेटर होता त्याच्याकडे हात दिला आणि आता असे रेग्युलेटर आम्ही हे तयार करतात एक वर लावलो की कमी पाऊस पडतो 3 वर लावलो की मीडियम पडतो आणि 5 वर लावला काय धो आता पडताना तसो पाऊस पडतो तुमचा कसं होय तसं तुम्ही रेग्युलेटरवर फिरवायचो काय तसं पाऊस असा पडतो असं आत्मारामने म्हणजे हे इन्सालपणा हा अंगात आलेला असतो मालवणी प्रत्येकाच्या
तिथे आम्ही ही दुसऱ्यांची उत्तर देतो पण आमची उत्तर बरे उदाहरण बरेच लोक देत असतील. ठीक आहे, ओवर टू आत्माराम. आता नमस्कार. तर संजय मोंडकर बद्दलचे एक आता तो किर्सल पेक्षा काहीतरी वेगळाच आहे, तो व्यक्तीच वेगळी आहे. त्याला आम्ही नेहमी म्हणतो देवन तुला एकच हात ठेवला, त्याचं कारण खूप काहीतरी वेगळं आहे, कारण दोन हात असते तो आणखी बऱ्याच गोष्टी काय काय केल्या असतात तू, आणि म्हणून तुला एक हात दिलाय तर बरं आहे. त्याची ओळख झाली 2005 पहिल्यांदा आम्ही जेव्हा आमचे 2-3 मित्र आम्ही जेव्हा गेलो कोकणच्या टूरवर, म्हणजे बघण्यासाठी गेलो होतो, काही गोष्टी बघण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्याची पहिल्यांदा भेट झाली. आणि त्याला विचारलं की तुझ्याकडे बोट आहे का, कारण त्यावेळेला 2005 आत्ताच्या तारकर्ली आणि देवबाग मध्ये ज्या बोटी चालतात बॅकवॉटर राईड साठी त्या नव्हत्या तेव्हा. तर त्याला म्हटलं आम्हाला ह्या बॅकवॉटर मधून जायचं आहे, कारण मी त्याच्या आधी मी केरळ पाहिलेलं होतं आणि केरळ बद्दल मला माहिती होती, आणि हा अभ्यास थोडासा मी केलेला होता की केरळमध्ये ज्या बॅकवॉटर्स आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आपल्या फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. तर 40 जास्त बॅकवॉटर्स ह्या ऑन पेपर आहेत, त्यातली एकच फक्त बॅकवॉटर आत्ता फेमस झाली आहे ती म्हणजे तारकर्लीची, त्याच्या व्यतिरिक्त अनेक बॅकवॉटर्स आहेत. तर हे बॅकवॉटर आम्हाला एक्सप्लोअर करायची इच्छा होती, आणि त्याला म्हटलं की ह्या बोट तुझ्याकडे असेल तर आपण कोणाकडे असेल, आम्हाला माहित नव्हतं की तो बोटमन आहे, कारण एक हात नसलेल्या माणसाला काय विचारणार. तर तो म्हणाला की माझीच असा बोट मी घेऊन जाते तुमका. आणि मग त्यांनी बोट अरेंज केली, सगळे त्याचं इंजिन लावलं, आणि त्याला म्हटलं की ह्या ही जी तारकर्लीची खाडी जिथे तुझी बोट जमिनीला लागेल तिथपर्यंत घेऊन जायची, तुझी तयारी आहे का. तो म्हणाला की मी याच्या पुढे मी जास्त काय फार लांब नाही गेलोय, पण आपण बघूया कुठपर्यंत जाते तिथपर्यंत. मला एवढं माहिती आहे की परोळ्यापर्यंत जाते, पाठपरोळ्यापर्यंत जाते. तर त्याला म्हटलं की ह्या अटीवरच जायचं, तुझी बोट जिथे पाणी संपेल तिथपर्यंत घेऊन जायचं, आणि म्हटलं एक्सप्लोर करायचं आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही जो काय प्रवास केला, जवळ 2.5-3 तासाचा प्रवास केला, वादळाच्या खाडीतून आम्ही तो प्रवास केला, ते जे मी बॅकवॉटर पाहिलं त्याच्यानंतर लक्षात आलं की केरळचं नाव मोठं झालेलं आहे, बाकी काहीच नाही आहे, पण मी इथे तर याच्या एवढं सुंदर आणि एवढं निसर्ग भरलेलं आहे, आणि आपण का केरळला जातोय. ठीक आहे, केरळ सुद्धा सुंदर आहे, आपल्या देशातलंच आहे, पण आपण आपल्या भागामध्ये ही ठिकाणं का ना एक्सप्लोर करत आहे. आणि तेव्हा मी नुकतंच व्यवसायात आलेलो होतो 2003 आणि 2005 गोष्ट ही. आणि त्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुला पैसे देतो, काही मदत करतो, तू ह्या व्यवसाय सुरू कर. आणि त्याच्यानंतर त्यांनी हा व्यवसाय म्हणून सुरू केला. आणि त्यामुळे जसं आम्ही लडाखमध्ये फॅमिली टुरिझम मधले पायनर होत, तसं इथे सुद्धा आम्ही पायनर म्हणून आम्ही हा प्रयोग सुरू केला, आणि संजय मोंडकरनी ते पुढे चालू ठेवलं काम. आणि त्याच्यानंतर जेवढ्या काही टूर आमच्या ईशा टूर्सच्या गेल्या कोकणात, त्या सगळ्या त्याच्या जीवावर गेल्या म्हणायला हरकत नाही. आणि तो माणूस म्हणजे अक्षरशः म्हणजे एक हात नसताना सुद्धा अनेक गोष्टी करायचा, आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या टूर सक्सेसफुली त्यांनी सगळं हँडल केलं होतं. कोकण म्हटलं की आपल्याला आठवण येते ती म्हणजे जेवणाची, माशांच्या जेवणाची. मला मागे एका मुलाखतीमध्ये विचारलं होतं की तुम्ही 50 देशांमध्ये गेलात तर तुम्हाला सगळ्यात जागा सुंदर जागा कोणती वाटते, आणि तुम्हाला सगळ्यात चांगलं जेवण कुठलं आवडलं कुठल्या देशातलं. तर त्यांना म्हटलं की सगळ्यात सुंदर जागा तर ती म्हणत असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखी सुंदर जागा कुठेच नाही आहे जगात, आणि माझं गाव आहे म्हणून नाही, पण एकंदरच मला ऍज अ टुरिस्ट म्हणून, ऍज अ टुरिस्ट म्हणून टूर ऑपरेटर म्हणून जे काय हवं ते सगळं एका जिल्ह्यामध्ये. आणि म्हणूनच तो भारतामधला एकमेव पर्यटन जिल्हा आहे, एका अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज बर्फ सोडला, हिमालय सोडला, तर सगळंच काही येते आज तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यामुळे सिंधुदुर्ग खूप आवडतो. आणि जेवण म्हणाल तर आमच्या एक तर घरचं जेवण, त्याच्यानंतर कोकणातल्या कुठल्याही खानावळीमधलं जेवण, जे तुम्ही अगदी अगदी छोट्यातल्या छोट्या खानावळीची ज्याची किंमत साधारण 70-80 असेल किंवा 100 असेल, तिथून ते अगदी 500 थाळीपर्यंत तुम्ही कुठेही जेवा, तुम्हाला जे काही जेवण मिळतं असं जेवण तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे एक आम्ही जेव्हा टूरला नेलं होतं लोकांना, त्यावेळेला जनरली आमच्या सगळ्या टूर्स मध्ये लंच जे असतं ते व्हेज असतं आणि डिनरला नॉनव्हेज असतं, पण इथे मात्र आम्ही अनलिमिटेड हा प्रकार ठेवलेला होता. जिथे आता जर ह्याच्यामध्ये कोणी असतील आणि कोणी जे माणसावर टूरवर आले असेल, त्यांनी तो अनुभव नक्की त्यांनी अनुभव घेतलेला असेल
की मासे अनलिमिटेड खाणे हा जो प्रकार होता आणि ते सुद्धा जाळ्यातून ताटामध्ये हार्डली 4 ते 5 तासांमध्ये आलेले. कारण जनरली ह्या भागामध्ये रापण नावाचा प्रकार असतो जो गावातले एक लोक एकत्र येऊन मासेमारी करतात आणि ते त्याच्यामध्ये बांगड्यांचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि बांगडे जर खायचे असतील तर ते कोकणातच खायला हवेत, बाकीच्या बाकी मुंबईमध्ये खाण्यात काय अर्थ नाही. कारण आणखीन एक बांगड्याला बांगडा थोडासा बदनाम झाला हा दिलीप वेंगसरकर ज्यावेळेला क्रिकेट खेळायचे त्यावेळेला एकदा बांगडा खाल्ल्यामुळे त्यांचं पोट बिघडलं आणि त्या मॅच मध्ये खेळू शकले नव्हते. त्या दिवसापासून बांगडा बदनाम झाला मुंबईत तरी कमीत कमी. पण बांगडा खायचा असेल तर मात्र कोकणात यायला पाहिजे, तो सुद्धा फ्रेश. तर असं हे कोकण खाण्याच्या बाबतीत तर म्हणजे एक जन्नत आहे. म्हणजे तुम्हाला जर असेल कुठे ही जन्नत तर ती कोकणातच आहे. तर मग अशी सांगितलं त्याप्रमाणे की कोकणामध्ये कुठल्याही घरात जा तुम्ही, अगदी गरीबातल्या गरीब माणसं त्याचा पाहुणचार पूर्ण होत नाही जोपर्यंत त्यांनी कोंबडीवडे खायला घातले नाही तोपर्यंत. आता कोकणाचे दोन भाग आहेत, एक आहे समुद्र किनाऱ्याकडचा भाग आणि दुसरा सह्याद्रीकडचा भाग. आमचं गाव आहे ते सह्याद्रीच्या पायदेशी आहे, त्यामुळे आमच्याकडे काय मासे मिळताना फार मुश्किल होते. पण मग तिथे मग यामुळे कोंबडी वडे किंवा सागोती वडे असा भेट असतो. आणि समुद्र किनाऱ्याकडे ऑब्व्हियसली मासे असतात. तर त्यामुळे आमची ही लोक एवढी आनंदी असतात त्यामुळे अशा प्रकारचा पाहुणचार एक प्लस पॉइंट जर म्हणत असाल तर आनंदी असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळी कामं आटपून गावाच्या पारावर किंवा एसटी स्टँडच्या जवळपास जाऊन एकत्र बसून एका एका पारावर बसून ते ट्रम्पने काय करायला पाहिजे किंवा बुशने काय करायला पाहिजे किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काय करायला पाहिजे, मोदींनी काय करायला पाहिजे याच्यावरती चर्चा करतात. म्हणजे त्यांच्याकडे असलेला जो पेपर असतो तरुण भारत असेल किंवा आणखीन सामना असेल किंवा जो काय असेल त्याच्यामधलं जे काय वाचतात जो त्यातले काही लोक ठराविकच लोक असतात वाचणारी आणि मग ते आपलं ज्ञान लोकांना सांगतात आणि मग ते आपलं काय करायला पाहिजे ही सुद्धा या गोष्टी पण सांगतात. असे विचारवंत लोक असतात ही सगळी आणि खूप आनंदी असतात त्यामुळे त्यांना कसलीच काळजी नसते आणि म्हणूनच आत्महत्या हा प्रकार कोकणात होत नाही. कोकणामध्ये तुम्हाला जी काही प्रोडक्ट्स आहेत जगप्रसिद्ध त्याच्यामधला आंबा, हा आंबा आता सध्या सीझन चालू आहे तर देवगडचा आंबा म्हटलं की तुम्ही तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. म्हणजे कोकण आहे त्यासाठी फेमस झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा रत्नागिरी जिल्हा म्हणा दोन्ही जिल्हे हे आंब्यासाठी फेमस आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त असेल जे प्रोडक्ट्स आहेत ते म्हणजे काजू आहेत, त्याच्यानंतर फणस आहे किंवा जांभळे आहेत. हे प्रकार आपल्याला फार कमी, फक्त आपल्याला फणस हे फक्त आपल्याला वटसावित्रीच्या दिवशी इथे फक्त आपल्याला मुंबईत बघायला मिळतात, नाहीतर जनरली मिळत नाहीत. पण कापा फणस किंवा बरका फणस जो गावात तिथे कापून खाण्याची जी मजा आहे ती वेगळी आहे. किंवा जे गावठी आंबे जे असतात एखादा पिवळा झालेला लाल झालेला आंब्यावरचा आंबा हा दगड मारून पाडून खाण्याची जी मजा आहे ती तुम्ही इथे विकत घेऊन तुम्ही तो अगदी 1200 रुपये डझन वाला आंबा पण खाण्यात ती मजा नाही. ती मजा आम्ही घेतली आहे लहानपणी, कारण आम्ही आमचे वडील लहानपणी आम्हाला सुट्ट्या पडल्या की नेऊन आम्हाला गावी नेऊन सोडायचे आणि त्याच्यामध्येच आम्ही खरंच आमचा सगळा बेस तयार झालाय ऍज अ टुरिस्ट ट्रेकर म्हणून किंवा सगळ्या बेसिक गोष्टींमधून कसं आपण आनंदी राहिलं पाहिजे हे तिथूनच शिकलो आम्ही आणि तो बेस पक्का झाल्यामुळे आज जे काय आहोत ते त्याचं मुख्य कारण हेच आहे. तर त्याच्या बरोबरच आपल्याला मालवणी खाजा खूप फेमस आहे. देन इकडचे मासे सुकवलेले मासे सुकी मच्छी म्हणून जो प्रकार आहे तो सुद्धा खूप फेमस आहे. त्यामुळे कोकणचा हा जो स्वाद आहे हा स्वाद तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणात तर जायला हवंच, पण कोकणात न जाता सुद्धा आता हल्ली सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल होतात. त्यामुळे हे सगळं पाहिलं की म्हणजे मी हे ते बोलता बोलता मी स्वतः आता गावात जाऊन पोचलोय मनाने. तर मागे
याच विषयावर जेव्हा लडाखवर आम्ही प्रदर्शन भरलं होतं तेव्हा मधुमंगेश कर्णिकर या प्रदर्शनाला आले आणि तेव्हा ते म्हणाले की तुम्ही लडाखवर एवढं सुंदर प्रदर्शन भरवलं ते कोकणावर का नाही करत. आणि त्या दिवसापासून खरं तर आम्ही कोकणावरती खरं प्रेम करायला सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. त्याच्या आधी ते आपलंच आहे का वाटत होतं पण आपण लोकांना सुद्धा दाखवायला पाहिजे हा विषय मनात कधी आला नव्हता. आणि तो त्या प्रदर्शनासाठी म्हणून आम्ही फोटो काढायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हे खूप सुंदर आहे एवढं सुंदर सुंदर गोष्टी असून सुद्धा आपण त्या लोकांसमोर का आणत नाहीये. आणि आपण त्यात आणायला सुरुवात केली आहे आणि आता COVID-19 नंतर मात्र हे आम्ही रेग्युलरली आता हे सुरू करणार आहोत आणि लोकांना आमच्या आमच्या कोकणात घेऊन जसं आम्ही नेहमी म्हणतो आमच्या लडाखला या तसं आमच्या कोकणात या असं आता ह्याच्या पुढे आम्ही नक्की म्हणणार आहोत. आणि आम्ही बरेच प्रयोग केले त्यावेळेला जेव्हा आणलं आम्ही आलो कोकणात फोटो काढले त्याच्यानंतर जेव्हा पर्यटन म्हणून आम्ही सुरू केलं त्यावेळेला आम्ही बरेच प्रयोग केले. त्याच्या प्रयोगांमध्ये आम्ही एक योग यात्रा म्हणून एक प्रयोग केला होता म्हणजे ऑन टूर योगा हे तर ऑन टूर योगा म्हणजे काय तर आम्ही अशा 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 ठिकाणी जायचो की जिथे कोणीच येत नाही आणि अशा निर्जन ठिकाणी जाऊन सकाळ आणि संध्याकाळचे आम्ही योगाचे सेशन करायचो. आमच्या बरोबर क्वालिफाईड योगा टीचर्स होते आणि तो प्रकार एवढा हिट झाला होता आणि खूप लोकांना ते आवडला होता की अशा ठिकाणी जाऊन योग साधना करायची म्हणजे साधनाच करावी लागते कारण ती योग हा फक्त घरात बसून करण्यासारखा आता करावा लागतं हा भाग वेगळा पण तिथे जाऊन त्या पद्धतीने जो योग करण्याचा प्रकार होता तो खूपच भारी होता आणि खूप आवडला होता लोकांना. याच्या व्यतिरिक्त आम्ही आता कोकणामध्ये मंदिर आहेत बरीच मंदिर आहेत त्याच्यामध्ये कुणकेश्वरचं मंदिर ते फेमस मंदिर आहे. त्याच्यानंतर अंगणेदेवीची भराडी देवी अंगणेदेवी खूप फेमस आहे दरवर्षी लोक अंगणेदेवीच्या मंदिरात जातात दर्शनासाठी. किंवा वेतोवा मंदिर जिथे जो नैवेद्य म्हणून दाखवला तो चपलाचा असो म्हणजे तिथे एक थोडी मोठी चप्पल आहे त्या मंदिरामध्ये आणि इतरही नैवेद्य म्हणून दाखवला तर चपलांचा नैवेद्य दाखवला होतो. एक विचित्र वेगळी वाटणारी तुम्हाला प्रथा आहे पण ती आमच्याकडे आहे. रामेश्वर मंदिर नावाचं एक मंदिर आहे जे कान्होजी आंग्रेनी बांधलेलं आहे जवळजवळ आज 400 वर्ष झाली त्या मंदिराला. जमिनीच्या सपाटीपासून खाली खणून आतमध्ये खाली मंदिर बांधले त्याचं कारण त्यावेळी विजयदुर्गावरती ज्या काही स्वाऱ्या व्हायच्या त्या स्वाऱ्यांमुळे असं भीती होती की हे मंदिर दिसलं तर ते काही आपल्यावर अटॅक झाला तरी मंदिर तोडलं जाऊ नये म्हणून ते जमिनीच्या लेवलच्या खाली बांधलं गेलं होतं. आजही तुम्हाला जवळजवळ 400 वर्ष जुनं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. अशी अनेक मंदिरं आहेत. एक जैन एक गुहा पण आहेत या भागामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त रेड्डीचा गणपती आहे सातेरी देवी आहे अशी खूप देवळं तर तुम्हाला म्हणजे आज कोकणामध्ये शाळांपेक्षा देवळं जास्त आहेत. म्हणजे खरं तर आता तिथे प्रमाणात समप्रमाणात व्हायला पाहिजे जशी देवळं तेवढी तेवढ्या शाळा व्हायला पाहिजेत आणि ते आता नवीन पिढी आता ते नक्की करेल. तर असे देवळांचं सुद्धा खूप सुंदर एकंदर म्हणजे वेगळ्या प्रकारची वेगळ्या पुरातन सुद्धा आहेत आणि नवीन सुद्धा आहेत. तर अशी देवळं आपल्याला बघायला मिळतात. बारमाही धबधबा आहे कोकणामध्ये 12 महिने वाहणारा नापणे नावाचा धबधबा आहे जिथे तुम्हाला सगळ्या 12 महिन्यामध्ये तुम्हाला पाणी भेटायला मिळतं. तर असा असा धबधबा आहे. धामापूरचा तलाव आहे त्याच्यानंतर धामापूरच्या तलावामध्ये तुम्हाला तिथे पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. समुद्र किनारे तर अमाप आहेत त्याला समुद्र किनाऱ्यानंतर काहीच म्हणजे असं आपण जे म्हणतो कुत्रं पण दिसत नाही तर तिथे फक्त कुत्रेच दिसतात काही ठिकाणी बाकी माणसं दिसतच नाहीत कारण मैलोन मैल पसरलेले जे समुद्र किनारे आहेत आणि एवढे सुंदर समुद्र किनारे माणसाचं पाऊल खुणा सुद्धा जिथे काही ठिकाणी पडत नाहीत असे समुद्र किनारे आपल्याला कोकणात बघायला मिळतात. आणि ते बघण्यासाठी अलीकडे आता काही फॉरेनर्स सुद्धा यायला लागलेत गोव्याहून. ते गोव्यामध्ये खूप गर्दी असते म्हणून आता कोकणात यायला लागलेत आणि अशा प्रकारे समुद्रांचा पण आपल्याकडे खूप मोठा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे समुद्र किनारा लाभलेला आहे. देवराय आहेत खूप मोठ्या प्रमाणावर देवराय आहेत आपल्याकडे. देवरायांबद्दल मागच्या मी याच्यामध्ये मी सांगितलं होतं. देवराय म्हणजे देवाचं संरक्षित जंगल हे
कुणीतरी ते एक सिंदूर फासलेला आहे आणि तिथे एक छोटस देवाचं स्वरूप दिलंय आणि त्या भागाला एक देवालयाचं स्वरूप आलंय आणि त्या भागामध्ये कोणीच झाडं फुलं पानं तोडत नाहीत आणि त्यामुळे ते जंगल संरक्षित राहतं आणि ते तोडलं तर तुम्हाला पाप लागेल किंवा तुम्हाला तुमचं काहीतरी वाईट होईल या भावनेने श्रद्धेने लोक त्या त्या जंगलाच्या वाटेला जात नाहीत आणि त्यामुळे हजारो जंगल आपल्या कोकणात महाराष्ट्रात आणि भारतभरात आपल्याकडे भारतभरामध्ये अशा देवराया वेगवेगळ्या प्रकारे त्याला नावं आहेत सेक्रेट फॉरेस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये तर अशी जवळजवळ नोंदणी झालेली जवळ 4,500 देवरे आहेत तर त्या आपल्या कोकणात सुद्धा बघायला मिळतात आपल्याला. विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे दोन किल्ले आहेत. विजयदुर्ग किल्ला जो तो अजिंक्य राहिला छत्रपती शिवाजी महाराजांना पण तो जिंकता आला नाही पण त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली आणि ह्याच सिंधुदुर्ग जिल्ह्याला शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय त्यांच्या त्यांच्या ती पावन झाली ऍक्च्युली सिंधुदुर्ग जिल्हा आणि ह्याच सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे बघायला मिळतात जे जेव्हा काम सुरू असताना तयार केलेले ठसे आहेत आणि एकमेव जागा आहे की जिथे आपल्याला शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला मिळतं ती म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. त्या किल्ल्यावरती मंदिर आहे. एक साधारण 20 वर्षापूर्वीपर्यंत तिथे लोक राहत होती. आता सगळ्यांना शिफ्ट केलंय आणि आता तो किल्ला कम्प्लिटली आता KSIच्या अंडर आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर आणि तो असा असा हा असे दोन सुंदर किल्ले आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्या व्यतिरिक्त आंबोलीचं हिल स्टेशन आहे. आंबोलीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहीत असलेलं बऱ्याच लोकांना माहीत असेल काही लोकांनी व्हिजिट पण केलं असेल. आंबोली खूप फेमस असल्याचं मुख्य कारण कोकणा बरोबरच ते कर्नाटकाच्याही जवळ असल्यामुळे लोक तिथूनही बरीच येतात आणि एन्जॉय करतात कारण त्यांच्याकडे हे असे प्रकार नाहीयेत. त्यामुळे कोकण दर्शन करताना आधी आंबोलीचं दर्शन करतात आणि मग खाली येतात. तर असा हा सुंदर आंबोलीचा निसर्ग सुद्धा आहे. आपल्याकडे कोकणचा जो विषय आहे हा सिंधूर गणेशोत्सवाच्या पूर्ण होऊ नाही शकत. गणेशोत्सव म्हणजे खरं तर कोकणामध्ये दिवाळी साजरी होत नाही मोठ्या प्रमाणात कारण दिवाळीमध्ये भात कापणीची वेळ असते आणि त्यामुळे लोक खूप कामात असतात. त्यामुळे त्याच्याऐवजी कोकणामध्ये हा जो पिरियड आहे गणेशोत्सवाचा या पिरियडमध्ये मात्र फार कामं नसतात आणि त्यामुळे प्रत्येक जण घरामध्ये दिवाळी असल्यासारखा साजरा करतो. आणि मला वाटतं सगळ्यांनाच माहित असेल की लाखोंमध्ये लोक मुंबईहून गणपतीसाठी गावी जातात आणि जे काही दिवस 1.5 दिवस असतील 5 दिवस असतील 7 दिवस असतील लोक एन्जॉय करतात आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणजे हिरवागार निसर्ग काय असतो आणि त्या काळामध्ये पाऊस पण असतो तो असा जाऊन येऊन असतो तो सतत धुवाधार पाऊस जो जुलै ऑगस्ट मध्ये पडतो कोकणात तसा पडत नाही साधारण सप्टेंबर मध्ये आणि जनरली गणेशोत्सव ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर मध्ये असतो त्यामुळे तो पाऊस पण एन्जॉय करता येतो. मधून मधून येणाऱ्या सरी आणि ओवळांना असलेलं पाणी नदीला पाणी भरपूर सगळे हिरवगार सगळीकडे निसर्ग तर असा हा निसर्ग आपण एन्जॉय करू शकतो गणेशोत्सवामध्ये. त्यामुळे जे कोणी गेलेले नसतील कोकणात तर नक्की जा पण कधीतरी वेळ काढून गणेशोत्सवासाठी पण जा कारण आणि पण मात्र कोणाच्या तरी घरी जावं लागेल कारण हा हा मुंबई सारखा गल्ली बोळामध्ये ह्याचा उत्सव होत नाही. हा उत्सव जो आहे तो हा घरगुती उत्सव असतो त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला गणपतीमध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक जण वाडीवाडीमध्ये आरत्या म्हणत असतात किंवा भजनं करत असतात. तर दूरवर तुम्हाला लांबून कुठेतरी रात्रीच्या वेळेला आवाज येतो भजनाचा एक एक नाद ऐकू येतो. तर हे सगळं किंवा कधी कधी कोणा एखाद्याकडे पूजा असेल तर ते एखादी कॅसेट प्लेअर लावून लांब दूरवर कधीतरी असं आणि त्या
हवेच्या दाबाबरोबर तो आवाज कमी जास्त होत असतो आणि ती जी मजा आहे ती सगळी गावात बघायला मिळते. पाऊस येताना आपल्याला बघता येतो, म्हणजे मी दूरवरती कुठल्या तरी डोंगरावरून पाऊस पावसाचा प्रवास बघता येतो की तो पाऊस स्लोली आपल्याला दिशेने येतो हे कळतं आपल्याला आणि नंतर मग आपल्याला आपल्याकडून तो भिजवून आपल्याला पुढे निघून जातो. तर हे सगळं ही सगळी जी मजा आहे ही सगळी खरंच कोकणातली अनुभवायलाच पाहिजे एकदा अशी आहे. आमच्या बरोबर महेश आणि रेखा भिवंडीकर हे दोन हे कपल आहे आणि त्यांची फॅमिली 2010 मध्ये पहिल्यांदा कोकणात आले आणि त्या दिवसापासून आतापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत दरवर्षी कोकणामध्ये ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3-4-5 दिवसांसाठी जातात आणि त्यांना ते त्यांचं गाव आणि मला ते नेहमी म्हणतात की मला एखादं जागा दे मला घर बांधून दे. त्यांना म्हटलं आमच्याकडे भरपूर जागा पडली आहे ती आमच्याकडे बांधा पण आमचं गाव बरंच आतमध्ये आहे म्हणजे बऱ्यापैकी आतमध्ये असल्यामुळे आम्ही ते एक शिवाय असं म्हणणं सोपं असतं की आम्ही घर बांधतो पण त्यापेक्षा त्यांना ते दरवर्षी येणं त्यांना आवडतं आणि ते एन्जॉय करतात दरवर्षी एन्जॉय करतात असे अनेक लोक आहेत ज्यांना हे आवडतं. तर मी तुम्हाला एक थोडक्यात मी एक छोटासा एक स्लाइड शो दाखवायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला मी जे काय सांगतोय ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवता येईल. मगाशी तुम्हाला मी जे सांगितलं बॅकवॉटर त्या बॅकवॉटरचा हा डेड एंड आहे जिथे तुम्हाला बॅकवॉटर इथून बॅकवॉटर सुरू होतं त्याचा हा एका उंच टेकडीवरून काढलेला फोटो त्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय. या बॅकवॉटर्समध्ये लोक तिथली लोकल लोक मासेमारी करतात. तुम्हाला भरपूर मागे तुम्हाला नारळाची एक मोठी बाग दिसते. तर ह्या आणि ह्यांचा ह्या कॉमन व्यवसाय सगळ्यांचा इथल्या लोकांचा मासेमारी हा सगळ्यांचा कॉमन व्यवसाय. काही लोक छोट्या प्रमाणावर करतात काही लोक मोठ्या प्रमाणावर करतात. हे तारकर्लीचा हा जो ब्रिज आहे कर्ली ब्रिज त्याच्यावरून काढलेला फोटो हा खूप म्हणजे हा खूप लोकांकडे असेल कारण हा सर्वसामान्य प्रवास करता करता इथे लोक थांबतात आणि फोटो काढतात या जागेचा. हे सुद्धा तारकर्ली पासून ते परुळ्यापर्यंत जाणारी जी एक खूप मोठी बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरचा फोटो आहे. आणि एवढं स्वच्छ बॅकवॉटर तुम्हाला केरळमध्ये बघायला मिळणार नाही त्याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे डिझेलच्या बोटी चालतात की तुम्ही त्याच्यावरती एक तवंग आलेला असतो पाण्यावर. हे सुद्धा एक मासेमारीचा एक प्रकार हा छोट्या लेवलवरती मासेमारीचा प्रकार हा. ती ऍक्च्युली भातशेती आहे आणि त्याच्यावरती भातशेतीच्या मागच्या बाजूला तुम्हाला नारळाची झाडं दिसतात. ते तुम्हाला हे अगदी कॉमन चित्र आहे ते सगळे म्हणजे लडाख मध्ये आपण म्हणतो जसं कुठेही क्लिक केलं की तुम्हाला चांगले पिक्चर येतात तसे कोकणात सुद्धा असे तुम्ही कुठेही क्लिक केलं की चांगले पिक्चर मिळतात तुम्हाला. ते आम्ही जेव्हा बोटिंग सुरू केलं होतं तुम्हाला सगळ्यात शेवटी दिसतोय एक हात त्याचा एकच हात दिसतोय पण एक दुसरा दिसत नाहीये तो संजय मोंडकर त्याचा फोटो बहुतेक असावा आमच्याकडे याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवीनच. तर त्यांनी हे सगळं करून घेतलं एक बोट तयार केली छान रंगवली आणि त्याच्यावरती ईशा टूसचा एक लोगो तयार करून त्यांनी एक छान एक प्रेझेंटेशन तयार केलं होतं. म्हणजे हा तुम्हाला कळेल की ईशा टूसचा लोगो सुद्धा जुना आहे तेव्हाचा फोटो आहे 2005 सालचा. हे कुणकेश्वरचं मंदिर आणि त्या समोर असलेला सुंदर बीच. हा बीच ज्या दिवशी मी जर कोणी ऐकलं असेल की 3 किलोमीटरच्या लांबीचा जो भोगवेचा बीच हा भोगवेचा बीच जो आपण निवतीच्या किल्ल्यावरून काढतो. निवतीचा किल्ला म्हणजे छोटासा किल्ला आहे म्हणजे ऍक्च्युली बुरुज आहे फक्त किल्ला म्हणता येणार पण त्या किल्ल्यावरून काढलेला फोटो आहे जिथून आपल्याला खाली उतरून हा 3 किलोमीटरचा पट्टा चालत जाऊन आपल्याला देवबाग आणि तारकर्लीमध्ये जाता येतं. हे आहे निवतीचं बीच. हे पण अतिशय आयसोलेटेड बीच आहे. हा छोटासा पट्टा दिसतोय तेवढंच बीच आहे आणि कम्प्लिटली असं वाटतं की प्रायव्हेट बीच असल्यासारखं वाटतं आणि तिथे फार कमी टुरिस्ट जातात कारण इथे याच ठिकाणाहून तुम्हाला आपल्या डोंगोबा देवराईमध्ये जाता येतं. हा मालवणचा बीच
हा जरा जास्त बिझी दिसतोय, कारण इथे मासेमारी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मालवणमध्ये बऱ्यापैकी जास्त तुम्हाला बोटी दिसतील. हा ऍक्च्युली केरीम बीच आहे, म्हणजे गोव्यातून काढलेला फोटो आहे, पण ती जे तुम्हाला इमारत दिसते तो म्हणजे तेरेकल फोर्ट. हा तेरेकल फोर्ट हा आपल्या महाराष्ट्रात आहे, पण हा फोटो जो काढलेला आहे तो पलीकडच्या बाजूला अरुंद्यावरून आपल्याला बोटीने जाता येतं, आणि बोटीने जाऊन आपण गोव्यात येता येतं. हा फोटो गोव्यातून केरीम बीच वरून काढलेला फोटो आहे. हा तोच बीच का मगासचा निवतीचा बीच जिथे मुलं क्रिकेट खेळतात, म्हणजे क्रिकेट खेळण्याची मजा अशी असते की लाट येईपर्यंत बॉल टाकून घ्यायचा आणि लाट आली की परत मागे जायचा, आणि मग हळूहळू हळू ते तोच स्टंप मागे 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 जातो. तर अशा हा गमतीदार क्रिकेट खेळला जातो. हा तोच बीच. हीच ती डोंगोबा देवराई, इथे तुम्हाला मागे खूप घंटा दिसत आहेत लावलेल्या, भगवे झेंडे दिसत आहेत, आणि त्याच्या खाली छोटासा दगडा दगड लावले लावले त्यातूनच तेच ते देवस्थान. आम्ही ज्या फॉरेन टुरिस्टना किंवा स्टुडंटना घेऊन गेलो त्यातला हा एक स्टुडंट आमच्या बरोबर होता, त्याचा त्याचा एकच फोटो मला मिळाला. हा या गाठीवरून तुम्हाला कळेल की ह्या देवराईमध्ये हे ऑटोमॅटिक झालेलं सगळं तयार झालेलं आहे, कारण इथे कुठे कुठलंही झाड तोडलं जात नाही, त्यामुळे अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे नेचरच आपलं आपलं एक क्रिएशन तयार करतं. हा फोटो माझ्या घराच्या समोरचा आहे, आणि तुम्हाला दाखवण्याचं मुख्य कारण माझ्या ह्या जागेवरून काय दिसतं समोर हे तुम्हाला दाखवायचं आहे. हे समोर दिसत आमच्या घराच्या समोर, हे गणपतीच्या वेळेच आहे. आणि हा जो काय हिरवागार निसर्ग दिसतोय हा तिथेच बसून काढलेला फोटो आहे. तर असं एवढं सुंदर म्हणजे अगदी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं आमचं गाव. हे आमचं घर माझं. याच्याशिवाय आमचं आपली ट्रिप कम्प्लीट होत नाही कोकणातली, आणि हे जर नसेल तर कोकणाच्या ट्रिपला कोणीच येणार नाही, त्यामुळे हे आवर्जून असायलाच पाहिजे. आता सध्याच्या काळात हे जरा बघून पण चैन वाटते ही सगळी. हा विजयदुर्ग किल्ला. हा सिंधुदुर्ग किल्ला, त्याचं प्रवेशद्वार आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत डाव्या बाजूने दुसरे मधुमंगेश कर्णिक आमचे जे प्रदर्शन झालं त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले होते कोकणच्या प्रदर्शनाला, आणि त्याने आमचं खूप कौतुक केलं होतं या प्रदर्शनासाठी. तर हा होता थोडक्यात तुम्हाला एक एक झलक दाखवली फक्त कोकणची. या कोविडच्या प्रॉब्लेम नंतर आम्ही पुन्हा नव्या जोमाने आम्ही कोकणात लोकांना न्यायला सुरुवात करणार आहोत, पर्यटकांना न्यायला सुरुवात करणार आहोत. हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे, हे जस्ट आमचं एक कोकण म्हणून ह्या पॉइंट ऑफ व्यू आम्ही म्हणतोय. अगदी तुम्ही स्वतःहून गेलात काही हरकत नाही, आमच्या कोकणात नक्की जा, एन्जॉय करा, पाहून जर घ्या आमच्या कोकणचा, आणि जमलं तर आपण नक्की आपण या सिंधुदुर्गात मध्ये भेटू. या सिंधुदुर्ग आपलोच असा. धन्यवाद.